ही एक पुरातन काळातील गोष्ट आहे। एक सुंदर असे नगर होते। त्या नगराच्या राजाने पृथ्वी भ्रमण करायचे ठरवले। आपल्या बरोबर एक घोडा आणि रोजच्या गरजेच्या वस्तू घेऊन तो पृथ्वी भ्रमणासाठी निघाला। जेव्हा तो गावाच्या वेशीपाशी आला, तिथे सगळे गावकरी राजाला निरोप देण्यासाठी जमा झाले होते। सर्वांनी राजाची भेट घेतली। काही गावकऱ्यांनी राजाला सांगितले, महाराज जेव्हा तुम्ही जंगलातून प्रवास कराल तेव्हा तुम्हाला एक 2 फुटाचा माणूस भेटेल। तो 2 फुटाचा माणूस तुम्हाला युद्ध करण्यासाठी आव्हान करेल। महाराज त्या माणसाला मारल्याशिवाय कृपया पुढचा प्रवास करू नका। राजा सर्व सूचना ऐकून पुढच्या प्रवासासाठी निघाला। 2 दिवसाच्या प्रवासानंतर राजा जंगलात पोहोचला। जसा राजा जंगलात पोहोचला, एक 2 फुटाचा माणूस त्याच्या समोर आला। त्या 2 फुटाच्या माणसाने राजाला युद्ध करण्याचे आव्हान दिले। राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, पण तो 2 फुटाचा माणूस राजाचा रस्ता अडून उभा होता। राजाला युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता। युद्ध जास्त काळ चालले नाही आणि राजाचा विजय झाला, पण राजाने त्याला मारले नाही। राजाने विचार केला, या 2 फुटाच्या माणसाला मारण्यात काही शूरता नाही। त्याला जिवंत सोडून राजाने पुढे मार्गक्रमण केले। 2 दिवस निघून गेले। राजाचा प्रवास जंगलातूनच चालला होता। पुन्हा तोच माणूस राजाच्या समोर आला, पण तो माणूस आता 4 फूट उंच झाला होता। त्याने परत राजाला युद्ध करण्याचे आव्हान केले। राजाने आव्हान स्वीकारले। परिणाम व्हायचा तोच झाला। राजा पुन्हा विजय झाला। राजाने पुन्हा विचार केला की ह्याला मारण्यात काही महानता नाहीये। त्याने पुन्हा त्या माणसाला जिवंत सोडून दिले। परत 2 दिवस उलटले। तोच माणूस परत राजासमोर येऊन उभा राहिला, पण आता तो माणूस 6 फूट उंच झाला होता। त्याने परत राजाला युद्ध करण्याचे आव्हान दिले। राजाने परत आव्हान स्वीकारले आणि दोघांमध्ये युद्ध चालू झाले। परत राजाचा विजय झाला। ह्यावेळेस राजाला वाटले, आता ह्याला मारून टाकावे, पण ह्यावेळेस सुद्धा त्याने त्या माणसाला जिवंत सोडले। अशा प्रकारे राजा त्या माणसाला जीवदान देत गेला आणि त्या माणसाची उंची प्रत्येक वेळेस 2 फूट वाढत राहिली। काही दिवसातच तो माणूस राजापेक्षा खूप मोठा झाला। त्याने परत राजाला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले। ह्यावेळेस राजा थोडा घाबरला, पण त्याने युद्धाचे आव्हान स्वीकारले। घमासान युद्ध चालू झाले। ह्यावेळेस राजा गंभीर जखमी झाला, पण कसे बसे राजाने त्या बलाढ्य माणसाला हरवले। पण ह्यावेळेस राजाने त्याला मारून टाकले आणि एकदाच ह्या समस्येचा नायनाट केला। मित्रांनो, हा 2 फुटाचा माणूस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी येत असतो। हा 2 फुटाचा माणूस म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, संकटे। जेव्हा आपल्या आयुष्यात समस्या येतात, संकटे येतात, तेव्हा आपल्याकडे त्या राजाप्रमाणे 2 पर्याय असतात। एक तर ती समस्या छोटी असताना सोडवणे, नाहीतर त्या समस्येकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे। लहान असतानाच ती समस्या सोडवली तर मग तुम्हाला पुढे ती समस्या त्रास देणार नाही, पण जर तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले, उद्या तीच समस्या मोठ्या संकटात रूपांतरित होईल, तेव्हा तिला सोडवणे अशक्य होईल। त्यामुळे मित्रांनो, 2023 कोणतीही छोटी समस्या असेल, मग ती आरोग्याशी संबंधी असेल, पैशांसंदर्भात असेल, नात्यांसंदर्भात असेल, तिला सोडवल्याशिवाय पुढे जाऊ नका। फक्त ही एक सवय लावून घ्या आणि तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडतो ते अनुभवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे कमवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।